La सूचनेचे नेते उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य गणेश व्यवहारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा व हरिभक्त परायण विजय महाराज गवळी यांच्या व्याख्यानाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मैदान येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब, वैजापूर मर्चंट बँकेचे संचालक प्रीतम कुमार मुथा, माजी सरपंच प्रदीप भुजबळ, सरपंच मीनाताई पांडव, उद्योजक सुरेश मुनोत, संजय पांडव आदींच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी गणेश व्यवहारे यांच्या सामाजिक कार्याचे तोडभरून कौतुक केले. हरिभक्त परायण विजय महाराज गवळी यांनी आपल्या व्याख्यानातून एकत्र कुटुंबाचे महत्व विशद करून तरुणांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. यावेळी विविध स्पर्धेतील विजेते व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यात गौरी सजावट स्पर्धेत सायली योगी क्षीरसागर व जयश्री नरेंद्र तांबट संध्या प्रसाद तांबट यांनी प्रथम क्रमांक, सार्वजनिक गणपती सजावट स्पर्धेत रुक्मिणी कोचिंग क्लासेस यांनी प्रथम क्रमांक, तसेच घरगुती गणपती सजावट स्पर्धेत समर्थ वसंत सुपेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना प्रत्येकी 1111 रुपये रोख व ट्रॉफी यासोबतच प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत 100 जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी भाजप तालुकाध्यक्ष रवी चव्हाण, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ गायकवाड, नारायण वाकळे, सोपान बोरकर, कल्याण पवार, प्रकाश कोकरे, अशोक सौदागर, शिलाताई गाडे, विक्की मडिकर, बाजार समिती संचालक संभाजी जगताप, सुनील पाकरे, ज्ञानेश्वर वाघचौरे, सुनीता पाटणे, डॉक्टर विकास संगेकर आदींसह स्पर्धक व गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पेश गायकवाड, प्रास्ताविक प्राध्यापक शशिकांत संगावकर, तर आभार प्रदर्शन प्रशांत दाभाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीरित्या पार पडण्यासाठी गणेश व्यवहारे प्राध्यापक अशोक मस्के, विजय खरोटे, वाल्मिक बळी, सचिन गुंजकर, दिनेश व्यवहारे, संदीप भालराव, योगेश व्यवहारे आदींनी परिश्रम घेतले.